आमचे राज्य विदर्भ, आमचे राज्य वेगळा विदर्भ, वेगळा विदर्भ, जय विदर्भ, जय विदर्भ, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद लाएंगे, जीतेंगे, जीतेंगे, कोराडी येथे विजेचा नवीन प्रकल्प येत आहे 660 मेगावाटचा। हा प्रकल्प उभारणीचा जो कट राज्य शासनाने केलेला आहे, जेव्हा की हा प्रकल्पाची इथे जरूरत नाही म्हणून आम्ही याचा विरोध करत आहोत। सोबतच जे विजेचे दरवाढ केली आहे 37%, ते अन्यायकारक दरवाढ आहे। जेव्हा की विदर्भात वीज मोठ्या प्रमाणात तयार होते आणि त्यातून आमची वीज जे पुणे मुंबई आणि गोवापर्यंत घेऊन जात आहे, तरी सुद्धा आम्हाला आज वीज 37% महाग खरीदावं लागत आहे। वीज विदर्भात 2.50 रुपये घरात तयार होत असतानाही आज 100 युनिटपर्यंत जे वाढीव वीज दर झाले आहे, त्यामुळे 6.94 रुपये दराने आम्हाला वीज खरीदावं लागणार आहे। 300 100च्या वरत गेलो तर आम्हाला 11.70 रुपये मोजावे लागणार आहे आणि 300च्या वरत गेलो तर 15.94 रुपये आणि कोणी AC जाळत असेल तर त्याला तर 90.70 रुपये दराने रेट लागणार आहे। अशा प्रकारे जनतेची फार मोठी लूट होणार आहे म्हणून आम्हाला हे दरवाढ अमान्य आहे। शेतकऱ्यांना जे 12 ते 16 तासाचे लोड शेडिंग सातत्याने मिळत आहे, ते लोड शेडिंग बंद झालं पाहिजे, कारण वीज विदर्भात तयार होते आणि वीज हे बाहेर देशा बाहेर राज्यापर्यंत घेऊन चालले आहे। म्हणून विदर्भाच्या जनतेला पहिले पूर्ण दाबाची वीज द्या, याकरता हे जय विदर्भ पार्टी लढत आहे। आणि आजचं हे 5व्या दिवसाचं आंदोलन आहे। काल आम्ही बांगड्याचा आमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस जे ऊर्जामंत्री आहे त्यांना बांगड्याचं आहेर केलं, आज आम्ही मुंडन केलं, उद्या आणखी आक्रमक होऊ आणि वेळ पडली तर समोर जाऊन आम्ही क्रांती दिवस येत आहे। क्रांती दिवसाची वाट अगर तुम्ही पाहत असाल तर आम्ही क्रांती करायला तयार आहो। मणिपूर इथं कालच एका मंत्र्याचं घर जळलेलं आहे, हे लक्षात ठेवून समोरचे आमच्यासोबत आपण बातचीत करावी। पहिले बातचीत से फिर मुलाकात से नहीं समझ में आए तो हम बाद में संघर्ष और लात जो बोलते हैं उसके लिए भी हम तयार है। एवढंच आम्ही इथे सांगत आहो आणि